कपिल नगर पुलिस थाना अंतर्गत नाबालिग के साथ दुष्कर्म का मामला सामने आया है, जिसमें करीबी रिश्तेदार द्वारा ही ये दुष्कर्म किए जाने के बाद फिरियादी द्वारा पुलिस थाने में बयान कर शिकायत दर्ज की गई है। आरोपी पर मामला दर्ज कर आरोपी की खोज में पुलिस जुटी है। कपिल नगर पुलिस थाना अंतर्गत रिश्तेदार द्वारा ही 8 वर्षीय बालिका के साथ 1 माह पूर्व दुष्कर्म करने का मामला सामने आया, लेकिन समाज में बदनामी के चलते फिरियादी ने यह बात छिपा कर रखी थी। लेकिन 29 मार्च को फिरियादी द्वारा कपिल नगर पुलिस थाने में शिकायत दर्ज की गई। पुलिस ने मामले की पूरी जांच कर पीड़िता का मेडिकल चेकअप करवा कर फिरियादी की शिकायत पर मामला दर्ज किया है। काल आपल्याकडे पोलीस स्टेशन कपिल नगर येथे एक फिरियादी तिच्या 8 वर्षीय मुलीला घेऊन पोलीस स्टेशन आली होती। 1 महिन्यापूर्वी प्रकार घडल्याचे सांगत आहे। फिरियादी ही राहण्यासाठी कळमना भागात आहे, परंतु तिचे आई वडील पोलीस स्टेशन कपिल नगर हद्दीमध्ये राहतात। तिच्या आई वडिलांसोबत तिची एक बहीण आणि बहिणीचा पती असे एकत्र राहण्यात आहेत। फिरियादीची 8 वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या महिन्यामध्ये तिच्या आजीकडे राहण्यासाठी आली होती। त्यावेळेस ज्या फिरियादीचा बहीण आहे तिचा पती याने रात्री झोपल्यानंतर 8 वर्षीय मुलीवर मुलीच्या तोंडावरती हात ठेवून बळजबरीने तिच्यासोबत संभोग केला होता। ही गोष्ट त्यावेळेस मुलीला समजल्यानंतर तिने तिच्या आईला जिला सांगितले, परंतु सर्व प्रकार हा कुटुंबातील असून नातेवाईक असल्याने त्याने बदनामीच्या भीतीने तक्रार दिली नव्हती। परंतु काल 1 महिन्यानंतर येथील फिर्यादी जी आहे तिने हिम्मत करून बदनामीला न घाबरता पुढे येऊन पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे। त्याच्यामध्ये बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे बलात्काराचा। त्याचप्रमाणे याच्यामध्ये वैद्यकीय तपासणी वगैरे झालेले आहेत पीडितेच्या, त्याच्यामध्ये तिच्यावरती अत्याचार झाल्याचं दिसत आहे। आरोपीचा शोध घेऊन आम्ही पुढील कारवाई करीत आहोत। पुलिस इस मामले में आरोपी की खोज में जुटी है। आरोपी पर बाल लैंगिक अत्याचार एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपुर।